नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 9 वाजता आहेत. एक मोठी बातमी पुण्यातून हाती येते. पुण्यातून चाइल्ड पोर्नोग्राफीचे 100 ते 150 व्हिडिओ अपलोड झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून याची माहिती पुणे सायबर पोलिसांना देण्यात आली आहे आणि ही माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणी आता गुन्हा दाखल करून दोघा जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू झाली. राजकुमार पुट्टीलाल आणि मनोज कुमार सरोज अशी या दोघांची नावं आहेत. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वैभव, मोठी बातमी आहे पुण्यातली. मिलिंद, मोठी आणि अत्यंत धक्कादायक बातमी म्हणावी लागेल. ज्या चाइल्ड पोर्नोग्राफीचे देशभरातून जवळपास 25,000 व्हिडिओज आहेत ते गेल्या वर्षभरामध्ये इंटरनेटवर अपलोड झाल्याची माहिती लहान मुलांच्या संदर्भात काम करणाऱ्या एका अमेरिकी संस्थेनं देशाच्या गृह मंत्रालयाला दिलेली होती. आणि त्यानंतर याबाबत मोठा तपास जो आहे तो यंत्रणांकडून सुरू करण्यात आलेला होता. आणि ज्या ज्या राज्यातून अशा पद्धतीने हे व्हिडिओ अपलोड झाल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाला मिळालेली होती त्यांनी ती राज्यातल्या गृह मंत्रालयाकडून त्या संदर्भामध्ये पुढची कारवाई करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली होती. आणि त्याच प्रक्रियेअंतर्गत महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक कार्यालयाला जी माहिती देण्यात आली त्यावरून पुण्यामधून जवळपास 100 ते 150 चाइल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडिओज आहेत ते अपलोड झाल्याची माहिती समोर आलेली होती. आणि या सगळ्या संदर्भामध्ये तपास करायचे आदेश जे आहेत ते पोलीस महासंचालक कार्यालयानं पुण्याच्या सायबर पोलीस स्टेशनला दिलेले होते. यावरूनच सायबर पोलिसांनी तपास करत 2 जणांच्या विरोधामध्ये या संदर्भामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल केला आणि त्यांना अटक केलेली आहे. राजकारण पुट्टीलाल आणि मनोज झल्लार सरोज यांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे. भारतामध्ये चाइल्ड पोर्नोग्राफीला बंदी आणि काही दिवसांपूर्वी एकूण साधारणपणे 35,000 व्हिडिओ आहेत या प्रकाराचे अपलोड झाल्याची माहिती. वैभव तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. अतिशय धक्कादायक आणि मोठी बातमी. पुण्यामधून चाइल्ड पोर्नोग्राफीचे अनेक व्हिडिओ अपलोड झाल्याची माहिती महासंचालक कार्यालय मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी कारवाई केली आणि दोघा जणांना ताब्यात घेतलंय. बातमी औरंगाबादमधून. औरंगाबाद जळीतकांडातल्या पीडित महिलेचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला आहे. ही पीडित महिला 95% भाजली होती. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातल्या अंधारी गावात ही महिला राहत होती आणि तिच्या घराशेजारीच राहणाऱ्या इसमानं, की जो बिअर बारचा मालक होता, घरात घुसून या महिलेला पेटवलं. या महिलेवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र 95% भाजलेल्या या महिलेचा उपचारादरम्यान काल रात्री उशिरा मृत्यू झाला. अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार. 95% भाजलेल्या या महिलेवर उपचार करण्यात सुद्धा अडचणी येत होत्या. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, औरंगाबादच्या सिल्लोडमधली ही जी सगळी घटना होती, अखेर या महिलेचा मृत्यू झाला आहे, पोलीस कशा पद्धतीनं आता पुढची कारवाई करणार आहेत? मिलिंद, रात्री 10:30-11 दरम्यान या दुर्दैवी महिलेचा मृत्यू झालेला. जवळपास 2 ते 2.5 दिवस तिने मृत्यूशी झुंज दिली, मात्र शेवटी ती अपयशी ठरली. आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत पीडितेचे नातेवाईक आहेत. दादा, काय म्हणाल? माझा हे म्हणणं आहे की त्यानं जे राखेल टाकून जाळलं मुलीला, तसं त्याला राखेल टाकून जाळा. फाशीची सजा भेटली पाहिजे त्याला. का त्याला फाशी सजा? कोण्या मायला त्यानं असं दुबारा कोण जमत? आम्ही स्वतः आमच्या बहिणीवर त्यानं रॉकल टाकलं, तसं आम्ही त्याच्यावर रॉकल टाकलं. सरकार फाशी सजा देऊ त्याला. तसं माझा बहिणीला मारलं, तसं आम्ही त्याला मारलं. सरकार जमत आमचं म्हणणं फक्त एक त्याची फाशी सजा द्या त्याला, नाही तर मग आमच्या ताब्यात द्या. आम्ही त्याला रायकल टाकून जाळणार आहे. आमच्या बहिणी जसं त्यानं जाळलं तसं आम्ही त्याला जाळणार आहे.
बस तसं आमच्या बहिणीला त्यानं घरात घुसून तसं त्यानं केलं अत्याचार केले माझ्या बहिणी संग तसे त्याला पण सजा झाली पाहिजे. तुमचं काय बोलणं झालं होतं का त्यांच्यासोबत? नाही आमचं नाही काही बोलणं झालं. आम्ही इथे राहतो औरंगाबादला. मी औरंगाबाद राहते. तुमच्या बहिणीशी काय बोलणं झालं? नाही आमचं सांगणं गाठी झालं बोलणं. आई संग बोलली माझ्या. आई भावा संग बोलली त्यांच्या. नाही काहीच काही सांगलं. हा मला सांगितलं होतं त्यांना बहिणीनं मला. तुम्ही काय तुमचं बोलणं झालं होतं का त्यांचं? हा झालं होतं सर. आमच्या तिने सांगितलं आम्ही की त्यांनीच माझ्यावर रायकेल टाकलंय म्हणून घरात घुसून टाकले म्हणून रात्री 11 वाजता. तुमचं काय म्हणणं? माझं म्हणणं असं आहे की समोरच्यांनी ज्या स्त्रीसोबत असा अन्याय केला त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याला फाशी दिली पाहिजे सरकारने. आणि त्या मुलीला तिच्या 2 मुली आहेत त्यांना सरकारी सेवेत समाविष्ट करून घ्यावा आणि समाजाला तिथं संरक्षण द्यावा. कारण गरीब समाज आहे आमचा. तिथं समाजावर अन्याय करतील ते लोक असं होता कामा नये. शासनाला आणखी भीती आहे गावात. भीती आहे गावातल्या लोकांना. त्या लोकांची भीती आहे. भीती त्या लोकांकडनं. आणि समाजाचं संरक्षण व्हायला पाहिजे. शासनाने त्याला संरक्षण द्यायला पाहिजे. काय भीती वाटते त्यांच्याकडून तुम्हाला आरोपी सर? घरामध्ये घुसून अगर महिलेला जाळण्याची एवढी हिंमत करताय अगर या भारतामध्ये असं होतंय महाराष्ट्रामध्ये तर आता दारूची खूप मोठा 2 नंबर धंदेवाला माणूस येतो. तो त्या बाईला खूप इतकं हेळणा करून मारली का तुम्हाला काय सांगावं. तुम्ही बघितलं त्यावेळेला तर तुम्हाला कळत. त्यामुळे त्याला फाशी झाली पाहिजे एवढी विनंती सरकारला. आणि त्याच्या 2 मुलीला सरकारी नोकरी समाविष्ट करून घेणे तेव्हा. काय भीती काय वाटते आरोपीची? अटकेत आहे ना आता. अटकेत आहे नंतर सुटल्यानंतर सर त्याच्या आधाखालचे माणसं सर 2 नंबर धंदा करतो. देश दारू दुकान विकतो बाजार गल्ली मध्ये. एक धाबा आहे त्याचा. गुंडा माणूस आहे. 2 नंबर धंदा करणारा माणूस येतो. त्याच्यापासून आम्हाला भेव आहे ना. तो दुसरी माणसं लावू शकतो आम्हाला. पण आता अंत्यविधी गावातच एकंदरीतच आपण बघितलं मिळेल. नातेवाईकांचा उद्रेक आहे. संताप आहे. तो आरोपी अटकेत असताना सुद्धा या नातेवाईकांना भीती वाटते की तो पुन्हा आणखी असं दुष्कृत्य करू शकतो. आता खऱ्या अर्थाने पोलिसांची जबाबदारी आहे की या नातेवाईकांना कशा पद्धतीचं संरक्षण त्या ठिकाणी दिलं जाईल. आता त्या पीडितेवर शवविच्छेदन सुरू आहे आणि एका तासाभरात गावाकडे नेऊन तिच्यावर अंत्यविधी होतील. आणि अंत्यविधीसाठी औरंगाबादेतील अनेक महिला संघटनाही त्या ठिकाणी जाणार आहेत. ज्या पद्धतीनं नातेवाईकांनी भीती बोलून दाखवली आता पोलिसांची जबाबदारी आहे की नातेवाईकांना सुरक्षितता त्या ठिकाणी मिळवून देणं. मिळेल सिद्धार्थ तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. अतिशय दुर्दैवी असा हा सगळा प्रकार आहे. आणि जर का नातेवाईकांनाही भीती वाटत असेल अजूनही तर त्यांना खरोखरच सुरक्षा पुरवणं हे पोलिसांचं काम आहे. सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिंसरा यांनी संताप व्यक्त करतानाच आता पुरुषांना काही गोष्टी शिकवण्याची आणि प्रबोधन करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. तिचं तर मृत्यूपूर्व जबाब झालेला आहे. तिने सांगितलेलंच आहे की कोणी तिला जाळलंय म्हणून. आता ह्याच्यामध्ये ती गेली ही तर दुःखद घटना खूपच आहे. पण तिच्याबद्दलच्या सहवेदना व्यक्त करत असताना आम्ही महिला संघटना म्हणून आता पुढे काय करणार आहोत. मला असं वाटतं की राज्यातल्या सगळ्या स्त्री पुरुषांनी खूप गंभीरपणे ह्या सगळ्या घटनेचा विचार करण्याची गरज आहे. शासनाने तर खूपच गंभीर होण्याची गरज आहे. आणि म्हणून आज आम्ही अंत्येला जाणार आहोत. तिच्या अंत्ययात्रेला आम्ही हजर राहणार आहोत. आणि तिथे काय काय नेमकं घडतंय आणि पोलिसांनी काय काय केलंय हे सगळं बघून पुढची सगळी जी काही पायरी असेल आमच्या सगळ्या चळवळीची ती आम्ही घेऊ. पण ह्या निमित्ताने मला एक सरकारला पुन्हा एकदा सांगायचंय की तिघी जणीच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये ही घटना घडली. आपण फक्त आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आम्ही त्यांना आर्थिक सहाय्य करू एवढं म्हणून थांबू नका. तर अशी घटना पुन्हा महाराष्ट्रात घडणारच नाही ह्याची काळजी आम्ही कधी करणार आहोत की नाही याचा विचार मला असं वाटतं उद्धव ठाकरे सरकारने केला पाहिजे. खूप गंभीरपणे केला पाहिजे. आणि आता खरं तर प्रबोधन हे पुरुषांचं करण्याची वेळ आलेली आहे. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. हिंगणघाट इथे प्राध्यापिका आणि औरंगाबाद इथल्या जळीत महिला प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज वर्धा शहरामध्ये सर्वपक्षीय मोर्चा आणि कडकडीत बंद पाळण्यात येतोय. या मोर्चामध्ये शहरातील शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक अनेक सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. थोड्याच वेळात हा मोर्चा प्रत्यक्षात सुरू होईल. महिलांवरच्या वाढत्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येतोय. नरेंद्र मध्ये आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. नरेंद्र, किती वाजता हा मोर्चा सुरू होतोय? कुठे हा मोर्चा काढला जाणार आहे?
मिलिंद हा मोर्चा वर्ध्याच्या शिवाजी चौक येथून काढण्यात येणार आहे. सर्वपक्षीय समाज बांधव या मोर्चात मध्ये सहभागी होणार आहे. विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होणार आहे. शिवाजी चौकातून निघालेला मोर्चा हा सोशालिस्ट चौक निर्मलेश्वरी चौक मार्गे अंबिका चौक मार्गे तो आंबेडकर पुतळ्याजवळ जाणार आहे. तिथे एक सर्वपक्षीय सभा होणार आहे. तिथे निषेध केला जाणार आहे. न काही मोर्चाचे जे नेतृत्व करणारे लोक आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. आज या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं याच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यातल्या ज्या मॉर्निंग शिफ्टमध्ये जे चालणाऱ्या शाळा महाविद्यालय आहे त्या आजच्या सकाळपासूनच बंद ठेवण्यात आलेले आहे. कोणतेही विद्यार्थी शाळेत अजूनपर्यंत पोहोचलेले नाही आणि उत्स्फूर्त अशा बंदची सुरुवात म्हणता येईल कारण का शाळा महाविद्यालयांनी शाळेला सुट्ट्या दिल्या आहेत. त्यामुळे एक प्रकारे या बंदला आतापासूनच सुरुवात झाली असं म्हणता येईल. पोलिसांनीही या बंदच्या पार्श्वभूमीवर आपली तयारी केलेली आहे. सर्व नागरिक रस्त्यावर उतरतील त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी पण तयारी केलेली आहे. सर्व सामाजिक संघटना किती वेळात हा मोर्चा सुरू होईल? आता 11 वाजता हा मोर्चा शिवाजी चौकातून सुरू होणार आहे. हळूहळू कार्यकर्ते जमायला लागलेले आहेत आणि काही वेळातच या मोर्चाची पार्श्वभूमी कळतील. ठीक आहे, नरेंद्र तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीचा जीव वाचवण्यासाठी सध्या जोरात धडपड सुरू आहे. नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयाचे डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करतायत. पीडिता उपचाराला प्रतिसाद देत असून युवती डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असून बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करते असं डॉक्टरांनी म्हटलंय. तर पुढच्या 15 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल. राज्य सरकार त्यासाठी वेगानं हालचाली करत आहे. त्याचप्रमाणे आरोपपत्र दाखल केल्यानंतर खटला 1 महिन्याच्या आत निकाली काढण्याचा प्रयत्नही केला जाईल असंही सूत्रांचं म्हणणं आहे. हे सर्व शक्य होण्यासाठी एका विशेष पोलीस पथकाची स्थापना करण्यात येते. योग्य आणि ठोस पुरावे गोळा करण्याची जबाबदारी या पथकाची असेल. कंडिशन क्रिटिकल आहे पण स्टेबल आहे. व्हायटल स्टेबल आहे. पुलॉन करत आहे. सगळ्यांना ओळखतो आहे. आणि बंडोळ्याचं आहे ते सूज आता सदा सध्या तसंच आहे. आणि विजन टेस्टिंग तर आता 2-3 दिवस नंतरच आपण करू. राईल्स ट्यूब फिडिंगसाठी अटेम्प्ट केलं होतं पण राईल्स ट्यूब फिडिंग तरी सूजन जास्ती असल्यामुळे आताही IV फ्लुइड्सवर आहे. विदर्भात हिंगणघाट इथे एकतर्फी प्रेमातून या प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रयत्न झाला हा अतिशय संतापजनक प्रकार असून या प्रकरणी अटकेत असलेल्या नराधमाला पोलीस तपासासह अन्य कायदेशीर बाबींमध्ये विलंब न करता जलद गतीने या प्रकरणाचा निकाल लावावा आणि हैदराबादमधल्या घटनेप्रमाणे या मारेकऱ्याचं थेट एन्काउंटर करावं अशी मागणी केली काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी. इतकं वाईट वाटतं. वारंवार हे विषय होतात. हा तर मुलगा रेड हँडेड पकडला गेला. मी विनंती करते सगळ्यांनाच की मुलींवर जेव्हा असे हे होतात तेव्हा FIR आणि ह्या सगळ्याची वाट न बघता जेव्हा तुमच्याकडे रेड हँडेड प्रूफ आहे की हा मुलगा असं त्या मुलीला छळतो आहे आणि वन साइडेड आहे ताबडतोब त्या मुलाला उचलून त्याला धमकी देऊन त्याचा काहीतरी बंदोबस्त करण्याची सोय पोलीस स्टेशनच्या माध्यमातून झाली पाहिजे. तर आपण सगळे तिच्यासाठी मला असं वाटतं प्रार्थना करूयात आणि लवकरात लवकर तिला न्याय मिळाला पाहिजे. ह्या मुलाला लवकरात लवकर नाही तर हैदराबाद सारखं काहीतरी करा किंवा नाही तर त्याची लवकरात 90 दिवसामध्ये निकाल लावून त्याला सजा झाली पाहिजे अशी आशा मी व्यक्त. सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत फोनवरनं. सागर, अतिशय आक्रमक झालेल्या दिसल्या प्रणिती शिंदे. निश्चितच मिलिंद सर, या ठिकाणी आपण पाहतोय की हैदराबादची जी घटना झाली त्या दरम्यानच्या काळामध्ये प्रणिती शिंदे यांनी अशाच पद्धतीने रुद्रावतार जो आहे तो या ठिकाणी घेतलेला पाहायला मिळाला होता. त्यांनी त्या घटनेचं समर्थन केलं होतं. ज्या पद्धतीनं ह्या 4 लोकांना एन्काउंटर करून मारण्यात आलं त्याच पद्धतीनं ह्या वर्ध्यातील जी घटना घडली त्यातील जो आरोपी आहे त्याच्या बाबतीत करावं अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या ठिकाणी प्रणिती शिंदे यांनी दाखवलेली आहे. आपली बोलून दाखवलेली आहे. खरं तर ही खूप मोठी गोष्ट म्हणायला पाहिजे कारण एखादी आमदार ही महिला आमदार अशा पद्धतीनं अग्रेसिव्हली भूमिका मांडते समाजासमोर त्यामुळे निश्चितच समाजावर त्याचा परिणाम देखील होऊ शकतो.
आणि हैदराबादच्या घटनेची पुनरावृत्ती होणार का असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो. कारण घटनाच अशा पद्धतीच्या आहे की त्या ठिकाणी प्रणिती शिंदे स्वतःला रोखू शकल्या नाहीत. मी आमदार असले तरी अशा घटनेचं मी समर्थन करते, कारण वारंवार होणारे जे अत्याचार आहेत महिलांवरती, अशा पद्धतीने जीवघेणे अत्याचार आहेत, ते कुठेतरी रोखणं या ठिकाणी गरजेचं असल्याचे देखील भावना त्यांनी व्यक्त केली. बर, सागर तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शासकीय शिवजयंती साजरी करणार आहेत, पण शिवसेना तिथीप्रमाणेच शिवजयंती साजरी करेल अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेने गेल्या अनेक वर्षांपासून जो आग्रह धरला होता तो आग्रह सोडला का किंवा त्यापासून फारकत घेतली का याची चर्चा सध्या सुरू झाली. जयंती शासकीय शिवजयंती जी 19 तारखेला होते ती शासकीय शिवजयंती 19 तारखेलाच होईल आणि शिवसेना पूर्वीपासून जी शिवजयंती तिथीप्रमाणे करते ते तिथीप्रमाणेच करते. सत्तेत जरी शिवसेना असली तरी शिवसेनेने हा निर्णय घेतला की पहिली आता ह्या वेळेला वेळ कमी आहे, पहिली ही शिवजयंती शासकीय याच्याप्रमाणेच होईल आणि याच्यानंतर सर्वांनी एकत्र बैठक घेऊन त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल. हा जो वाद ह्याच्यामुळे जो होतोय त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आहे ते कुठेतरी कमी होते, त्यामुळे कुठली तरी एक तारीख म्हणजे आता शासनाने 19 फेब्रुवारी या आधीच जाहीर केलेली आहे आणि एका याला त्याचं स्वरूप पण भव्य येईल, महाराष्ट्रामध्ये एक वेगळं रूप त्या शिवजयंतीचं बघायला मिळेल आणि हे वाद जे ते कधीतरी संपले पाहिजेत. दरम्यान भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी देखील शिवजयंतीच्या वादावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं म्हटलंय. राष्ट्रवादीची सत्ता आहे मग एकच शिवजयंती झालीच पाहिजे, एकदा काय तो दोन शिवजयंतीचा वाद मोडून टाका, एक शिवप्रेमी म्हणून तुमच्या बरोबर आहे असं म्हटलंय नितेश राणे यांनी आणि हीच वेळ आहे असंही त्यांनी नमूद करून जय शिवराय असंही म्हटलंय. आनंद दबे आपल्यासोबत आहेत, ब्राह्मण महासंघाचे नेते. आनंद जी, तुमची काय भूमिका आहे या सगळ्या वादाच्या विषयावर? अजूनही दोन शिवजयंती साजरी होत्यात. आमच्याशी स्पष्ट भूमिका आहे आणि स्पष्ट मत आहे की शिवप्रभूंचं कार्य हे हिंदू धर्मस्थापनेचं कार्य होतं, श्रीरामांचं तोडीचं कार्य होतं, श्रीकृष्णांच्या तोडीचं कार्य होतं, भगवान बुद्धांच्या तोडीचं कार्य होतं आणि सर्व भारताच्या महाप्रभूंचं कार्य जे जन्मतिथी असते ती आजपर्यंत तिथीप्रमाणेच झालेली आहे. त्यामुळे आम्हाला ती तिथीप्रमाणे करणं जास्त आवडेल, पण जर शासनाचा काही एक निर्णय झाला आणि सार्वजनिकरित्या फक्त तारीख किंवा तिथी यावेळी एकमत झालं तर आम्ही त्याच दिवशी करू, दुसऱ्या दिवशी आम्ही घरामध्ये करू. पण हा वाद लवकरात लवकर मिटवावा ही इच्छा आहे. त्याला जातीय कोणतेही स्वरूप देता कामा नये. शिवप्रभूंचं कार्य हिंदू धर्म स्थापनेचं कार्य होतं, त्यामुळे आम्हाला ती तिथीप्रमाणे करणं जास्त आवडेल. आनंदजी तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे अनेकांचं असं म्हणणं आहे की एकदा हा वाद मिटवा, दोन वेळेला शिवजयंती साजरी करणं हे बरोबर नाही आणि आता शिवसेना सत्तेत सुद्धा आहे. शिवसेनेने एक म्हणजे राज्य सरकारच्या वतीने एक समिती स्थापन करण्याचाही निर्णय झालेला आहे. 19 तारखेनंतर ही समिती स्थापन होऊन त्याच्या काही बैठका होतील, पण एकदा हा वाद संपवावा अशी सगळ्यांची आग्रही मागणी आहे. शेअरकारक बातमी खरं तर याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला होता, ते म्हणजे नागपूर आणि अमरावतीमध्ये पाऊस भल्या सकाळी पडलेला आहे. नागपूरमध्ये भल्या सकाळी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे, तर अमरावती शहर आणि ग्रामीण भागात सुद्धा पावसाच्या काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम सरी कोसळल्या आहेत. संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संजय, सगळीकडे झालाय पाऊस? मिलिंद, निश्चितच आज सकाळपासून आपण पाहतो आहोत की विदर्भातच नागपूर शहर असेल किंवा नागपूर ग्रामीण असेल आणि अमरावती जिल्हा या दोन्ही म्हणजे जवळपास विदर्भातच आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. अमरावतीमध्ये जवळपास अर्धा तास पाऊस पडला, तर नागपूर शहरातही सकाळी पावसाला सुरुवात झाली आणि जवळपास अजूनही नागपूर शहरात रिमझिम पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे खरं तर सकाळी शाळेत जाणारे जे मुलं असतील किंवा विद्यार्थी असतील किंवा नोकरचाकर असतील यांच्यावर परिणाम झालेला आहे. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळणार असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे. त्याच्यामुळे पाऊस जरी झाला असता तरी पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मिलिंद, संजय तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.
त्यामुळे अमरावतीत आपण पाहतो आहोत की दृश्य काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक अशा सरी विदर्भाच्या वेगवेगळ्या भागात प्रामुख्याने अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. ही दोन्ही ठिकाणची आपण दृश्य पाहतो आहोत नागपूर आणि अमरावतीची. नागपूर शहराच्या अनेक भागात आज भल्या सकाळी पाऊस झाला. कॉलेजेसला जायला विद्यार्थी जेव्हा निघाले तेव्हा पावसानं स्वागत केलं या विद्यार्थ्यांचं, तर तिकडे अमरावतीच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी तर जोरदार पाऊस झाला. सतत ढगाळ वातावरण. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया.